सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर असलेल्या ओट्यावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दीडतोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण एका अनोळखी चोरट्याने हिसका मारून तोडून देण्याची घटना नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात असलेल्या महानुभाववाडी येथे बुधवारी सत्तावीस मार्चला पहाटे तीनच्या सुमारास घडली याबाबत वर्षा अविनाश दळवी वय एकोणचाळीस राहणार महानुभाववाडी कामरगाव तालुका नगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सध्या उकाडा वाढू लागल्याने फिर्यादी दळवी या मंगळवारी सव्वीस मार्चला रात्री घराबाहेरील ओट्यावर झोपल्या होत्या बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांना आपल्या गळ्यातून कोणीतरी दागी ओढत असल्याचे जाणवले त्यामुळे त्यांनी झोपेतून जागा होऊन आरडाओरडा केला मात्र घरातील सदस्य आणि शेजारी पाजारी जमा होईपर्यंत चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला याबाबत त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी अज्ञात चौटा विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा